देहूत उद्यापासून 4 जुलैपर्यंत कडक संचारबंदी लागू करण्यात आली आहे। या संचारबंदीच्या काळात सर्व प्रकारची खासगी आणि सार्वजनिक वाहतूक बंद करण्यात आली आहे। देहू आळंदीत केवळ स्थानिकांनाच ओळखपत्रावर प्रवेश दिला जाणार आहे, बाहेरील भाविकांना प्रवेश दिला जाणार नाही। किल्ले रायगड आणि माथेरान हे दोन पर्यटकांचे आवडते हॉटस्पॉट पर्यटकांसाठी खुले झालेत। रायगडच्या जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी याबाबतचे निर्देश जारी केलेत। कोरोनाच्या नियमांचं पालन करत जिल्हाधिकाऱ्यांनी पर्यटकांना सशर्त परवानगी दिली आहे। त्यानुसार माथेरान आणि किल्ले रायगड परिसरातील हॉटेल्स आणि लॉजेसवर 50% क्षमतेनं सुरू राहतील। देशभरात शनिवारी 50,040 रुग्ण वाढलेत तर 57,944 जण कोरोनामुक्त झालेत। तर कालच्या दिवसातल्या देशातल्या 1,258 जणांचा कोरोनाने बळी घेतलाय। देशभरातल्या ऍक्टिव्ह केसेसचा आकडा हा 5,86,403 वर गेलाय। राज्यात काल दिवसभरात 9,812 नवे रुग्ण आढळलेत तर 179 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय। काल दिवसभरात 8,725 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे। राज्यात कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे 95.93% इतकं आहे। कोरोनाची तिसरी लाट दुसऱ्या लाटे एवढी भीषण नसेल असं ICMR म्हटलंय। कोरोना लसीकरणाची मोहीम वेगानं राबवल्यास तसेच लॉकडाऊन सारख्या उपायांमुळे तिसऱ्या लाटेची तीव्रता कमी करण्यास मदत मिळणार आहे। डेल्टा प्लसचा धोका वाढतोय, डेल्टा प्लसचे विषाणू अनेक राज्यात आढळत आहेत, अशा काळात ICMR निष्कर्ष भुवया उंचावणार आहे। डेल्टा प्लस हा विषाणू वेगानं पसरतोय, लस न घेतलेल्या लोकांमध्ये याचा वेगानं प्रादुर्भाव होत असल्याचं WHO म्हटलंय। आधीच्या टप्प्यातच या विषाणूचा संसर्ग रोखता आला पाहिजे। COVID-19 विषाणूचे अनेक उपप्रकार येऊ शकतात, ते येत राहतील, प्रसार रोखणं हाच त्यावरचा उपाय आहे असं WHO म्हटलंय। देशात डेल्टा प्लस व्हेरियंटचा धोका वाढत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लसीकरण मोहिमेचा आढावा घेतला। एकीकडे दुसरी लाट ओसरत असताना डेल्टा प्लस व्हायरसचा धोका वाढलाय। पंतप्रधानांनी लसीकरण मोहिमेचा वेग वाढवण्यासंबंधी सूचना केल्यात। या बैठकीला PMO आरोग्य खात्याचे अधिकारी उपस्थित होते। देशात आतापर्यंत 40 कोटीहून अधिक चाचण्या करण्यात आलेल्या आहेत। देशभरात चाचण्या करण्यात येत असून त्यात अभिनव पद्धतीचे चाचणी संच वापरण्यात येत आहेत। रेल्वे पास मिळवण्यासाठी आता तुम्हाला सरकारची परवानगी आवश्यक असणार आहे। बनावट आय कार्डच्या आधारे प्रवास करणाऱ्यांची संख्या कमालीची वाढली आहे। बनावट आय कार्ड रोखण्यासाठी आता युनिव्हर्सल ट्रॅव्हल्स पास देण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला। युनिव्हर्सल पास मिळाला तरच पास किंवा तिकीट मिळू शकणार आहे। सर्वसामान्यांसाठी लोकल प्रवास बंद असल्यानं लोकल प्रवासासाठी नागरिक बनावट ओळखपत्राचा वापर करू लागलेत। अशा प्रवाशांविरोधात रेल्वेनं मोहीम उघडली आहे। पश्चिम रेल्वेनं 3 महिन्यात 740 केसेस दाखल केलेत। या प्रवाशांकडून 3,70,000 रुपयांचा दंड वसूल केलाय तर मध्य रेल्वेनं 15 दिवसातच 702 केसेस दाखल करीत 3,51,000 रुपयांचा दंड वसूल केलाय। राजस्थानमध्ये महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय। लस घेतलेल्यांना सार्वजनिक ठिकाणी फिरण्याची मुभा दिली आहे। धार्मिक स्थळं खुली केली आहेत। सर्व सरकारी कार्यालय संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सुरू राहणार आहेत। ज्या व्यापारी संस्था आणि कंपन्यांमध्ये लसीकरण पूर्ण झालंय तिथं अतिरिक्त 3 तास काम सुरू ठेवता येईल। कोरोना काळात बंद पडलेल्या जगातल्या लक्झरी क्रूझ सेवा पुन्हा सुरू झाल्या आहेत। पहिली क्रूझ अमेरिकेतल्या फोर्ट लॉर्डबेल या बंदरावर रवाना झाली आहे। 40% प्रवासी क्षमतेनं क्रूझ सेवा चालवली जाते। सेलिब्रिटी क्रूझ या विख्यात लक्झरी क्रूझमधील सर्व प्रवाशांचं लसीकरण झालेलं आहे। अमेरिकेतील नोवावॅक्स कंपनीला भारतीय राजदूतांनी भेट दिली। जानेवारी 2020 नोवावॅक्स कंपनीनं कोरोनावर लस तयार करण्याचं जाहीर केलं होतं। पुण्यातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया या कंपनीशी नोवावॅक्स कोरोना लस उत्पादनाचा करार केलेला होता। यासाठी भारत आणि अमेरिका यांच्यातील वैद्यकीय सहकार्य पुढे जाईल असा आशावाद भारताचे राजदूत तरणजीत सिंग यांनी व्यक्त केलाय।
महाराष्ट्राने लसीकरणात आणखी एक नवा विक्रम केलाय। शनिवारी सायंकाळी 6 वाजेपर्यंत महाराष्ट्रात दिवसभरात 7,02,438 जणांनी लसीकरणाचे डोस घेतले। एकाच दिवशी 7 लाख लोकांचं लसीकरण करून महाराष्ट्राने या आधीचा विक्रम मोडीत काढलाय। रस्त्यावरच्या बेघर निराधार व्यक्तींचं लसीकरण करणारी नवी मुंबई पालिका ही पहिली महापालिका ठरली आहे। महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांच्या मार्गदर्शनानुसार नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील निराधार बेघरांसाठी विशेष लसीकरण मोहीम राबवण्यात येते आहे। पुढील 10 दिवसात महानगरपालिकेच्या 8 विभागात निराधार बेघरांसाठी कोविड लसीकरणाची ही विशेष मोहीम राबवण्यात येईल। चांगला पीक पाणी येण्याचं आशादायी चित्र निर्माण झालं होतं, मात्र गेल्या आठवड्याभरात पावसानं पाठ फिरवली आहे, त्यामुळे खरीपांच्या पेरण्या खोळंबल्यात, शेतीस मोर आव्हानं निर्माण झालेली आहेत। कोकण वगळता उर्वरित महाराष्ट्रातील शेतकरी वर्ग आतुरतेनं आभाळाकडे डोळे लावून बसलाय। मुंबई ठाणे पालघरमध्ये पुढच्या काही तासात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आलाय। मध्यम ते तीव्र स्वरूपाच्या पावसाचा हवामान विभागानं इशारा दिलाय। सध्या मुंबई ठाणे पालघरमध्ये ढगाळ वातावरण आहे। पंढरपूर शहराला काल रात्री मुसळधार पावसानं झोडपलंय, यामुळे सखल भागात पाणी साचलंय। काल रात्री 64 मिलीमीटर पाऊस झालाय, यामुळे प्रदक्षिणा मार्गावरील छत्रपती संभाजी महाराज चौकात पाणी साठलेलं होतं। या भागातील गटार तुंबल्यानं अनेक नागरिकांच्या घरात पाणी शिरलं। इंदिरा गांधी शॉपिंग सेंटरमध्येही अनेक दुकानांमध्ये पावसाचं पाणी गेल्यानं अनेक साहित्य खराब झालेलं आहे। वाशिम जिल्ह्यात अनेक ठिकाणी जोरदार पावसानं हजेरी लावली आहे। सध्या वाशिम जिल्ह्यातील खरीप पिकांची पेरणी 70% पूर्ण झाली आहे, त्यामुळे आताचा हा पाऊस पेरणी झालेल्या खरीप पिकांसाठी पोषक ठरलाय, यामुळे शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण आहे। वाशिमसह विदर्भात जूनच्या शेवटी हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याचा अंदाज आहे। नाशिकमधल्या मनमाड आणि नांदगाव परिसरात पावसानं दमदार हजेरी लावली आहे। जून महिना संपत आला तरी मनमाड शहरासह नांदगाव तालुक्याला पावसानं हुलकावणी दिली होती। आज अखेर पाऊस आल्यानं शेतकरी सुखावलाय। पावसाअभावी अनेक ठिकाणी पेरण्या खोळंबल्या होत्या। पेरणीसाठी हा पाऊस पुरेसा असला तरी भविष्यात असाच दमदार पाऊस पडायला हवा। पेट्रोल आणि डिझेलमध्ये दरवाढ सुरूच आहे, यामुळे देशातील नागरिकांच्या खिशाला जास्तीचे पैसे मोजावे लागतात। देशातील 7 राज्यांच्या राजधानीतील पेट्रोलचे दर हे 100 पार गेलेत। मुंबई दिल्ली पाठोपाठ चेन्नई कोलकाता जयपूर बंगळूरसह बिहारच्या पाटणा आणि केरळच्या तिरुअनंतपुरममध्ये पेट्रोलनं 100 गाठली आहे। हॉलमार्क दागिन्यांची ग्राहकांना अद्याप प्रतीक्षाच आहे। राज्यातील मोठ्या जिल्ह्यांमधील सर्व सराफ पेढ्यांमध्ये हॉलमार्क दागिने उपलब्ध होण्यासाठी किमान 1.5 महिन्याची प्रतीक्षा करावी लागणार आहे। निर्णय लागू झाला असला तरी अजूनही नोंदणी प्रणालीत काही बदल अपेक्षित असल्यानं ऑगस्ट 2021 पर्यंत मुदतवाढ मिळाली आहे। 22 जिल्ह्यांमध्ये सराफांना हॉलमार्कचे दागिने विकणं बंधनकारक आहे। खेड तालुक्यातील लोटे गावात गोवा बनावटीची दारू जप्त करण्यात आली आहे। राज्य उत्पादक शुल्क विभागानं ही कारवाई केली असून गोवा बनावट दारूच्या 92 बॉक्ससह 11,62,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला। या प्रकरणी बोलेरो टेम्पो चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना ताब्यात घेण्यात आलंय। कोकण विभागातली ही सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे। संगीतकार आर डी बर्मन यांची आज जयंती आहे। 3 दशकं त्यांच्या संगीताचा गारूड रसिकांवर होता। पंचम दा यांनी सुमारे 331 चित्रपटांना संगीत दिलंय। क्या हुआ तेरा वादा, तुम आ गए तो नूर आ गया, ओ मेरे दिल के चेन, एक चतुरनार यासारखी अनेक गाणी त्यांनी भारतीय चित्रपटसृष्टीला दिली आहे। 1942 ए लव स्टोरी चित्रपटातील त्यांची गाणी ही अखेरची गाणी ठरली। अभिनेत्री अमृता खानविलकरनं नवा उपक्रम सुरू केलाय। आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर गेले काही दिवस ती या उपक्रमाचं प्रमोशन करत होती। अखेर अमृत कला नावानं तिनं आपल्या नृत्याचा व्हिडिओ शेअर केलाय।
संजय लीला भंसाळीच्या आगामी गंगूताई काठियाडवाडी सिनेमाचं शूटिंग पूर्ण झालंय। या सिनेमात आलिया भट्ट प्रमुख भूमिकेत दिसणार आहे। कोरोनाची दुसरी लाट, दोन सायक्लोन, संजय लीला भंसाळी, आलिया भट्टसह सेटवरच्या काही जणांना कोरोनाची लागण, या सगळ्या अडचणींनंतर अखेर 2 वर्षांनंतर या सिनेमाचं चित्रीकरण पूर्ण झाल्याची पोस्ट आलियानं सोशल मीडियावर केली आहे। छत्रपतींचा विचार म्हणजे